महत्वाची बातमी, अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात रात्री 3 तास बैठक झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही 3 तास चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा झाली, तर शिंदे गट दादा गटात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रसारासाठी बनवलेल्या अहवालावर देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तर निवडणुकीसाठी काय प्लॅन ठरलाय? अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री 3 तास बैठक झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 3 तास चर्चा झाली. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. तर शिंदे गट आणि अजित पवार गट आमने सामने येऊ शकतात अशा जागांवर मंथन झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रसारासाठी शिंदे गटानं बनवलेल्या अहवालावर सविस्तर चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे. आणि याच बैठकी संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून. गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि त्यासोबतच दादा भुसे आणि उदय सामंत यांच्यात बुधवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडल्याची माहिती मिळते. राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं बोललं जातं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर सुद्धा बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार यासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेल्या अहवालावरही प्रमुख नेत्यांमध्ये आता सविस्तर चर्चा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आणि समन्वय नेमका कसा राहावा याबद्दल देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते. नक्कीच गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.